महाविकास आघाडीनं महामंडळावरील नियुक्त्या रद्द केल्या तर त्याविरोधात कोर्टात जाणार असा इशारा रामदास आठवलेंनी दिला. ते पुण्यामध्ये बोलत होते. आठवलेंच्या या वक्तव्यामुळे येत्या काळात महामंडळांवरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजप आरपीआयचा संघर्ष होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारनं कर्जमाफी केली पण त्यासाठी पैसा कुठून आणणार असा सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी उपस्थित केला आहे. महामंडळांच्या वरून आठवले आक्रमक झालेले आहेत. केंद्रामध्ये मंत्री आहेत आठवले आणि राज्यामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांना देखील हेमाली मंडळांचं वाटप करण्यासंदर्भामध्ये मागच्या सरकारनं काही निर्णय घेतलेले होते आणि ती मंडळ हातात न जाऊ नयेत याकरता आठवले आक्रमक झालेले आहेत. निश्चित तुझ्या अशा कायदेशीर ज्या काय अपॉइंटमेंट आहे त्या पूर्वीच्या सरकारने 3-3 वर्षासाठी ज्या काही केलेली आहे त्या 3 वर्षानंतर त्या बदलल्या पाहिजे. तशा एकदम त्यांना बरखास्त करता येणार नाही. बरखास्त करण्याचा प्रयत्न केला तर का कोर्टात जावं लागेल. कारण आमचंही सरकार दिल्लीमध्ये आल्यानंतर आम्ही ते बदललेलं नाही आहे. तर 2 लाखाची कर्जमाफी जाहीर केलेली आहे पण ते पैसे कुठून आणणार आहेत काय माहीत नाही आहे. कर्जमाफी तर झालेली आहे पण खरोखर शेतकऱ्यांचं कर्ज त्यांच्या ते तर त्यांचा जो 7-12 आहे तो कोरा करणार असं उद्धवजी नेहमी म्हणत होते. तर आता त्यांच्या हातामध्ये सत्ता आलेली आहे त्यांना संधी मिळालेली आहे त्यामुळं 2 लाखाचा जे कर्ज आहे ते माफ करून त्यांचा 7-12 कोरा होणार नाही आहे.